तो फार धक्कादायक आहे. प्रत्यक्षामध्ये अपेक्षित होतं की योग्य युक्तिवाद केल्यानंतर मराठ्यांना न्याय मिळेल, पण असं दुर्भाग्याने वाईट वाटते. माझे वडील 1980 ला 1982 ला याच आरक्षणासाठी जीव गेला. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर 42 मराठा बांधवांनी जीव दिला. महाविकास आघाडीला आम्ही वारंवार सांगत होतो, तुम्ही लक्ष घाला, उद्धव साहेबांना घालत होतो, ज्या काँग्रेस पक्षाने या महाराष्ट्रामध्ये राज्य केलं त्यांनी कधीही या ठिकाणी आरक्षणाची योग्य भूमिका मांडली नव्हती, आणि म्हणून आम्हाला भीती होती तीच झाली. देवेंद्रजींनी दिलेलं आरक्षण आदरणीय उद्धवजींच्या चुकीच्या नियोजनामुळे गेले. सकाळपासून लोक सांगतात शांत रहा, छत्रपतींचं बघितलं, मराठा समाजाच्या बऱ्याचशा लोकांच्या मी न्यूज बघत होतो, शांत रहा, आराम करा, कोरोना आहे, झोपून रहा, 2 वर्ष कोरोना चालणार आहे, 2 वर्ष शाळेत मुलं घालू नका, MPSC च्या परीक्षा देऊ नका, UPSC च्या परीक्षा देऊ नका, मराठा आरक्षणाच्या विषयावरती कुणी बाहेर पडू नका, शांत रहा. अरे कसले तुम्ही लोक नेते आहेत, टाळ वाजवा टाळ. खरं सांगतो तुम्हाला, वाईट वाटतंय, मला मनापासून वाईट वाटते. काही मर्यादा आहेत तर आज मला खरंच वैयक्तिक जगायची पण इच्छा नाही, कारण इतकी माणसं मेले. बघा, आज तुम्ही वर्षावर बसलाय, झक मारायला बसलाय का? तुम्हाला कळत नव्हतं का वर्षावर अगोदर बसून, प्रत्येक केसच्या अगोदर बसून मीटिंग करायचं, त्या वर्षावरचं काय महत्व राहिलंय का? आणि आमचे नेते गेलेत मराठ्यांचे आज मीटिंग करायला, आमचं आरक्षण गेल्यानंतर काय डोंबलाचं होणार आहे का? आता वाईट वाटते, ह्याच्यापेक्षा वाईट प्रतिक्रिया मी देऊ शकत नाही, मर्यादा आहेत. नाहीतर माझी ग्रामीण भागाची भाषा आज मला वापर करावी वाटते. पण खरंच तुम्ही मराठा बांधवांचं मनापासून वाईट केलं. महाविकास आघाडीला मी सांगतो, 42 मराठा तरुण आणि अण्णासाहेबांचं आज तुम्ही खरी मनापासून हत्या केली, मराठ्यांचा तुम्ही विश्वासघात केला, हे तुम्हाला भोगावं लागेल, एवढं लक्षात ठेवा.